प्रेस द लॉर्ड, हॅपी लाईफ विथ ऋतूमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत. इथे जे डिमांड म्हणून दिलेले सामान आले ते सामान आहे आणि आता मी एक एक करून या बरणार आता ट्रान्सपरंट बनण्यासाठी बरं पडतं. आणि इथे बघा आलेलं आहे अशोक. अशोक देखील मला मदत करतं. तर एक एक बरणांचे तो स्टिकर काढून देईल आणि स्वच्छच आहेत या, त्यामुळे आता काही मी दूध बसणार नाही आहे. कारण जे काही कडधान्य वगैरे असतं ते आपण वॉश करून घेतो. हा हे पिशवं काढून बघा सगळे कडधान्य किती छान दिसतात, मस्त कलरफुल. तर अजून मसूर डाळ किंवा बऱ्याचशा डाळी वाटाणे वगैरे सगळं आणायचे आहेत, पण जे आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर बघा किती छान दिसतंय, तर मस्त वाटतं. आणि ट्रान्सपरंट जे कंटेनर असतात, बरणे असतात, त्यांचा हा एक फायदा असतो की पटकन बरं पडतं. आणि माझ्यासारख्या म्हणजे जे काही बिझनेस करतात मला वेळच नसतो अजिबात, त्यामुळे मी असा मार्ग शोधत असते की माझं काम हलकं होईल आणि लवकरात लवकर होईल. तर झटपट गडबडीमध्ये पटकन दिसण्यास पण येतं, कारण कामाच्या घाईमध्ये कशात काय ठेवलं हे लक्षात राहत नाही. अरे बघा किती सुंदर दिसते, क्यूट क्यूट असं, तर मला खूप आवडलं. तुम्हाला जर बरणं घ्यायचे असतील तर व्हिडिओमध्ये मी डिटेल्स दिलेले आहेत, नक्की बघा. आणि लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, चेक करा. अरे बघा आता मी हे जे पॅन्ट्री सेक्शन आहे त्याच्यामध्ये हे ठेवणार आहे. तर कपड्यामध्ये हे छान असं मॅट प्लेस केलेलं आहे, याची देखील लिंक देईन तुम्हाला मी. हे देखील ऑनलाईन भेटतं. एक एक करून ठेवायचं आहे. असे पण मला मदत करतात अशी पण, तर आम्ही अशी लिंक केलेली आहे, अशी साखळी केलेली आहे, ते मला पास करतात. अगदी पटपट बसले ना आणि अगदी सोयीस्कर पडत. तर या सगळ्याची मी एक एक डिटेल तुम्हाला देईन. तर आता मला वेळ झालेला आहे, त्यामुळे मी काय केलेले आहे की आधी म्हटलं जेवणाचे जे काही लागणारं साहित्य आहे ते व्यवस्थित सेट करून घ्यायचं. ते किती छान दिसते बघा. आणि अगदी याच्यामध्ये मला वाटतंय 1, 2, 3, 4, 5, 6, 7 सात बरण्या एका साईडला, म्हणजे 7 × 14 आणि इथे देखील तितक्याच बसू शकतात. तर स्पेस सेव्हिंग आहे ही आणि खूप छान आयडिया आहे. बघत राहा तुझं काय सुरू आहे. तर बाकीचं बघा सगळं कसं पसारा पडलेलं बरं होईल आणि मग तुम्हाला खूप छान छान व्हिडिओज बघायला भेटतील. तर कधी एकदा आमचं रुटीन सुरू होतंय असं झालंय आणि माझ्यापेक्षा जर अशीच जास्त एक्सायटेड आहे. एक्सायटेड झालं नाही, एक्सायटेड आहे, उत्सुकता त्याला जास्त आहे. चल उठ असू, चल 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 बाकीचं बघूया. तर हे बघा या ज्या छोट्या छोट्या काचेच्या बरण्या होत्या, आता यामध्ये मी मसाल्याचं सामान स्टोअर करणार आहे. दोन याच्यात बसतील, दोन याच्यात जेवढं बसते तेवढं खरं तर पॉप्युलर ह्याच्यात 300 ग्रॅम आहे. वाजलेले आहेत 11:30. शशी तिकडे कलर करतात, तोपर्यंत मी बाकीचं आवडून घेते. तर जी बेसिक आपली लागणारी रोजची भांडी वगैरे आहेत ती घासून झालेली आहेत, फक्त डबे वगैरे राहिलेत. तर आज आम्ही हे बघा थोडं थोडं एक एक करून सेट करतो. तर हा एक कप्पा सेट झालेला आहे, या सगळ्या डाळी
कडधान्य आणि थोडे मसाल्याचे जे पदार्थ आहेत ते वगैरे लावलेले आहेत. अजून बरंचसं काम बाकी आहे, पण आमचा प्रयत्न असा आहे की निदान सुरुवात तरी होईल, कारण बरेच महिने झाले स्वतःच असं काहीच सुरुवात नाही आहे. तर असा विचार आहे की सोमवारपासून तरी या नवीन घरामध्ये नवीन किचनमध्ये सुरुवात होईल. मी स्वतः स्वयंपाक वगैरे करायला इथे सुरुवात करेन आणि इथलं रुटीन तुम्हाला बघायला भेटेन. तर उद्या संडे आहे तर मी म्हणलं ठीक आहे उद्या मेडिकलला काही जायचं नसतं, तर जितकं शक्य होईल तितकं आज आणि उद्या असं काम करायचं होतं. पण आता रात्रीची वेळ झालेली आहे आणि बघूया किती शक्य होते ते. रात्रीचे वाजलेले आहेत 11:30 ते 12:15. दिवस रात्र काम काम काम. तर बाकी कलर काम झालेलं, फक्त हे थोडं राहिलेलं आहे या म्हणजे जे काही फ्रेम आहे दरवाजेची त्यांना ऑइल पेंट द्यायचं होतं. उद्या आहे संडे तर निवांत थोडंसं उशिरा उठलं तरी चालतं. उशिरा म्हणजे ॲक्च्युली इतकं उशिरा नाही, कारण उद्या पण काही काहीच असते, कामं संपत नाहीत ना जसे. अजून 2 दिवस अजून 2 दिवस म्हणत म्हणत कामच करतोय. कामात काम. एक तर आधीच खूप झोप आलेली शिशेनं आणि रात्रीचे 12 वाजत आलेले आहेत, आणि कसं तरी काम लवकर आवरायचं म्हटलं तर कामाकामात काय होतं ते बघा. अति काही संकटात नेन काम अडवून ठेवी असंच झालं आहे आता. ते बघा कलर सगळा सांडला आणि ऑइल पेंट कलर असल्यामुळे एक टेन्शन असते की त्याला पुसण्यासाठी वेळ लागतो आणि भिंतीवर देखील उडले. तर हे लवकरात लवकर मग शशीने टर्पेंटाईन वगैरे लावून साफ केलं. तर हे बघा फायनली 6 महिन्यानंतर, आता दिसत नाही घड्याची, 6 महिन्यानंतर टीव्ही सुरू झालेला आहे आणि ते मी घड्याळानंतर असेच समोर घेते. तर आवाज वेग करणं मला जरा. तर आता रात्रीचे जवळपास वाजलेले आहेत 10:30 आणि यायला मला हल्ली उशीरच होतो आणि आल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी, पण मला माझ्या जबाबदाऱ्या टाळून चालत नाही. आई म्हणून मला अशाची जबाबदारी घेणं देखील तितकंच म्हणजे करावं लागतं. तर आता मी आल्यानंतर आता त्याचं होमवर्क चेक करते, कारण काय होतं ना आज मी मेडिकलमध्ये त्याला घेऊन गेले नव्हते, रोज मी त्याला मेडिकलमध्ये घेऊन जाते. लक्ष असं गुंग झालं आहे बघा टीव्ही बघला, कारण 6 महिन्यानंतर टीव्ही लावली. स्कूल मध्ये तू जातोस का मी जाते मला काय माहित म्हणायला. हा असू दे सुरू बरोबर आहे. शॉप स्कूल मध्ये गेला तर काय करतोय काय नाही त्या गोष्टींचं भान असावं लागतंय ना. असं काय आहे होमवर्क नॉट डन 16:17 हे केलं नव्हतंस काय मग कधी केलं असेल कधी केलंस परवा कसं असेल बघू असं मग आता हे 16:17 आज चेक केलं ना टीचरांनी हे 16 काय आता हे कम्प्लीट झाले ना नक्की जिजस काय घेऊन व्यवस्थित हँडरायटिंग करायचं. आपण कितीही बिझी असलो ना तर मुलांकडे वेळच्या वेळी लक्ष द्यायचं. तर प्रॉब्लेम काय होतं ना की ते स्कूलमध्ये जाणार येणार, जर आपण रोजच्या त्यांच्या नोटबुकमध्ये काय लिहिले काय नाही बघितलं तर बरं पडतं. अशी होमवर्क करतो नाही असं नाही, पण प्रॉब्लेम काय झाला ना बऱ्याच वेळेस त्याची स्कूल चेंजेस करण्यात आली. आधी एका स्कूलमध्ये होता, आधी वेंगुर्ल्यात होता, तिकडचं पॅटर्न वेगळं होतं, तिथून इकडे आल्यानंतर मग एका स्कूलमध्ये होता,
मग नंतर लॉकडाऊन याच्यामुळे म्हणजे मुलांचं खूप सगळं इम्बॅलन्स झालेलं आहे. आपण आपलं कसं होतं ना की मी दिवसभर खरंच बिझी असते त्यामुळे कधी कधी कंटाळून राहून जातो पण नाही मला वेळ नसला तर शशी ज्यावेळेस अवेलेबल नसते तेव्हा मी असा मी चेक करतो. कारण काय होतं ना एकदा आपण दुर्लक्ष करायला सुरुवात झाली तर मग शिक्षक पण काय करतात शिक्षकांचं पण मग मुलांकडे लक्ष नसतं की हा मुलगा वयाचं ह्याचं इनकम्प्लीट असतं किंवा ह्याच्या घरात चेकच करत आहेत असं वाटतं. पण नोटबुकमध्ये नोटीस लिहून दिलेल्या असतात काहीतरी म्हणजे माहिती असते त्यामुळे आपण ते चेक करून मग सही करून दिली तर शिक्षकांना देखील तितकं बरं वाटतं. अरे शिक्षक काय घेऊन दिलेला अरे पण तर शालेय शिक्षणासोबत जे काही स्पिरिच्युअल नॉलेज आहे म्हणजे आध्यात्मिक गोष्टी त्यामध्ये देखील मुलांना तितकंच म्हणजे प्राधान्य देणं गरजेचं आहे. तर चर्चला संडे स्कूल हा एक प्रकार असतो लहान मुलांसाठी तिथे त्यांना गोष्टी स्वरूपात सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात खूप चांगल्या चांगल्या गोष्टी असतात. तर तिथली नोटबुक आहे क्लासेस ती पण घेऊन गेलेला अशी ही फक्त संडेला घेऊन जायची आणि घरी आल्या नंतर काय असेल त्याच्यात लिहायचं. आता सुरू केलेलं आहे रोजच्या रोज नोटबुक वगैरे चेक करायच्या साईन वगैरे करायचे बरं पडतं खरं तर आणि बऱ्याच 6 महिन्यानंतर असे आपण इथे बसले ना असं होमवर्क करायला तर खरंच खूप छान वाटते की रुटीन सुरू होते. काल थोडंफार किचनची तयारी केलेली पण संध्याकाळी बाहेर जायचं होतं त्यामुळे मग ते थोडं राहिलं. आता 1-2 दिवसात फायनली सेटअप होईल मग नवीन घरामध्ये नवीन किचनमध्ये आमचं सुरुवात असेल. पण का तू पेन यूज करतो असेस पेन्सिल यूज करायची ना खरं बघ कितीही पेज वेस्ट करवलेस हे पेज का करतं का पानवर वापरलं नाही व्यवस्थित सुरुवात आहे बघा असे हे अजून तू फोर्थ मध्ये म्हटल्यानंतर हेच वापरायचे पेन्सिलच वापरायची नको पेन यूज करू बघ पेन कसं दिसतंय बघ ते असं चल समोर हे काय झालं हे अर्धवट काय ठेवलेस उद्या स्कूल मध्ये गेल्यानंतर बघ कोणास तरी हा हे मगच आहे ना असं काय असू टेबल बरोबर उलटा करून टाकला असं का पण झोपेत दिलेलास काय असं घ्यायची खूप नाही जर तुम्ही खाली बसून सुरुवात केलं तर कधी कधी मुलांच्या खूप साऱ्या मजेशीर गोष्टी समजतात. तर आता होमवर्क तरी त्याने कम्प्लीट केलेला आहे तर एक चेक केलं तर एक मनाला समाधान असतं. मॅथ्स होतं की आपण सुद्धा 5 डिजिट नंबरचे ऍडिशन करून फायदायचे म्हणजे हे झालं ते मॅथ्सचे लिहिलेच ना बघ नोटबुक दिसत नाही तसं आता ह्याचं होमवर्कचं चेक केलेलं आहे. आता हा थोडा वेळ टीव्ही बघेल कारण काय होतं ना दिवसभर तेवढा वेळच भेटत नाही मग त्याला 5 मिनिटाचा किंवा 10 मिनिटाचा ब्रेक का रात्रीचं झोपही पूर्ण होत नाही अशी जी स्कूल दिवसभराची असते. मी तर मला तर दिवसभर काय मी दिवस रात्र बिझीच असते त्याचा काही विषयच नाही पण मुलांचं जरासं रुटीन सेट करायला पाहिजे खरं तर कारण तो इतका तंतु त्याची झोप पूर्ण होत नाही मग सकाळची खूप चिडचिड होते कारण सकाळी देखील लवकर उठवावं लागतं त्याला. तर खोली रिकामी आहे अजून रूममध्ये बाकीचं काहीच ठेवलेलं नाही आहे आणि रिकाम असल्यामुळे आवाज असं घुमल्यासारखा होतो त्यामुळे व्हिडिओज बघत असताना थोडे दिवस अजून इतके दिवस ऍडजस्ट केलं प्लीज थोडे दिवस ह्या गोष्टींची ऍडजस्टमेंट करून घ्या. मी जसं सांगितलं लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मी ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करेन. व्हेरी गुड तर बघा आता हा बसेल थोडा वेळ टीव्ही बघत मी तोपर्यंत बाकीच्या गोष्टी करते तोपर्यंत तुम्ही कनेक्ट राहा अजून बऱ्याचशा गोष्टी व्हायच्या आहेत. Thank you.
फायनली आजपासून किचनची क्लीनिंग बाकीची क्लीनिंग सुरू झालेली आहे. तर माझं डेली ब्लॉग डेली रुटीन बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन म्हणजेच घंटी दाबायला विसरू नका. कनेक्ट रहा, खूप सारे इंटरेस्टिंग ब्लॉग मी घेऊन रोज आता भेटणार आहे. बाय बाय.